जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा निधी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून आज देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी देशभरातून अनेक हात पुढे येतात. प्रत्येकजण आपापल्या परीने शहीदांच्या कुटुंबियांना मदत करत आहेत. आज ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी एकत्र येत 5 लाखांचा निधी जवानांच्या प्रति आदर व्यक्त करत दिलाय. देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती आदर हा प्रत्येक व्यक्तीला आहे आणि त्यांच्यासाठी हा निधी देणं आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट असल्याचं यावेळी छत्रपती मालोजी राजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. आपण अशा कठीण प्रसंगामध्ये आपण जर यांच्या बरोबर राहिलो नाही तर आपण कुठेतरी आपल्या कर्तव्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडू, ही मनामध्ये आपल्या भावना आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यावेळेला असे काही कठीण प्रसंग या देशावर येत आहेत त्यावेळेला एक जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रत्येक वेळेला आपल्या अशा कठीण प्रसंगाच्या बरोबर या अशा परिस्थितीमध्ये आपण उभं राहिलं पाहिजे आणि पूर्ण पुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाचं असं कर्तव्य असं मी समजतो की काही ना काहीतरी अशा या जवानाच्या शेवटी आज इथं संजय दीक्षित आणखी नितीन राठोड हे दोन जवान आपले या 40 पैकी हे दोन जवान हे आपल्या महाराष्ट्रातले. यांची जर आर्थिक यांची जर घरची परिस्थिती जर आपण बघितली अतिशय म्हणजे मुलं लहान आहेत, म्हणजे अगदी म्हणजे अगदी 3 वर्षाचे 5 वर्षाचे अशी मुलं आहेत आणि या मुलांनी देखील काय करावं भविष्यात काय नाही. ठीक आहे, सरकार मदत करत वेगवेगळे लोक मदत करतील, वेगवेगळ्या इंडस्ट्री फोरम मधनं त्यांना मदत येईल, पण आपण देखील शेवटी आई आणि वडील गेल्यावर जे पोरक पण येत जे पोरकेपणा आपल्या घरामध्ये निर्माण होतो हा पैशाने कधी भरून निघू शकत नाही आणि म्हणून अशा वेळेला आपण अशा लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ही भावना आपल्या एआयसीएसएमएसच्या मनामध्ये आपल्या याच्यामध्ये उभा राहिली, ही कल्पना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आली आणि मी एक आवाहन केलं त्याला आणि या आव्हानाला मला कौतुक वाटतं. प्रत्येक या मॅनेजमेंटचे लोक असतील, इथला शिक्षक वर्ग असेल, आमचा कर्मचारी वर्ग असेल, प्रत्येकानं आपापल्या परीनं आणि विद्यार्थी असतील, विशेष करून विद्यार्थी देखील असतील, छोटी विद्यार्थी देखील काय आपल्या इथं सगळेच काय श्रीमंत वर्गातले येत नाही. यावेळी श्री सुरेश शिंदे, सचिन कुलकर्णी पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.